दरम्यान राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. नेमकं काय घडलंय पाहूयात एक रिपोर्ट. अखेर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय. लवकरच जाहीर होणार नवी तारीख. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 11 एप्रिलला होऊ घातलेली राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. जे आता एमपीएससीची परीक्षा घेतलेली समोर घेतलेली आहे ती अतिशय रास्त मागणी होती आणि ती सरकारने मायबाप सरकारने विद्यार्थ्यांचं लक्ष देऊन पूर्ण केली. त्याबद्दल सरकारचे दिलासा म्हणजे परीक्षेचा टायमिंग ऑलरेडी एकच तास होती एक्झाम. एक तास शासनाला काय हँडल करता आलं असतं असं नाही आहे. सगळ्या प्रिकॉशन घेण्यात आल्या असत्या पण आता गेली पुढं तर काय आपण काय हे करू शकत नाही त्याला. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट बच्या परीक्षार्थींसह महाराष्ट्र एमपीएससी समन्वय समिती आणि सोलापूर, अहमदनगर, सातारा, हिंगोली तसंच यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर आणि नागपूरसह कोल्हापूरमधून अनेक शहरातील परीक्षार्थींनी लेखी स्वरूपात सरकारकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. याशिवाय राज ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. जेव्हा आपण सांगत होतो परीक्षा तुम्ही द्या तेव्हा राजकारण झालं आणि आता जेव्हा खरोखरच परिस्थिती अवघड आहे तेव्हा सगळी परिस्थिती विचित्र दिसते. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांशी कालच बोललोय की परीक्षा पुढे ढकलायला काही हरकत नाही. किंबहुना मला वाटतं की पुढचा महिना दोन महिने कुठलीही परीक्षाच घेऊ नये जोपर्यंत हे सगळं शांत होत नाही. एमबीबीएसच्या पोरांच्या परीक्षा आहेत ते घाबरलेले आहेत. ही परीक्षा पुढं ढकलताना विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेचा विषय आहे त्यावरती सरकारनं सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं आहे. मुळात काही विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झालेले आहेत त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही त्याच्यावरती सरकारनं कोणतंही भाष्य केलेलं नाही आहे आणि त्यामुळं सरकारला या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार गंभीर नाही आहे. सरकारला कुठलंही विद्यार्थ्यांच्या बाबतीमधलं देणं घेणं नाही आहे. खरं तर गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे आता कोरोनाची परिस्थिती पाहता लवकरच नव्या तारखा जाहीर कराव्यात एवढीच अपेक्षा. विकास काटेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई.